मालेगाव मध्यचे माजी आमदार रशीद शेख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं नाशिकमध्ये निधन झालेलं आहे. वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालंय. मालेगाव येथील नगरसेवक पदापासून ते आमदारकीच्या पदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. मागील आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून नासाका येथून एका ट्रकसह चालक आणि मालकाच्या भावाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. पाथर्डी परिसरात मागील महिन्यात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कथेला लाखोच्या संख्येनं जनसमुदाय लोटलेला होता आणि याच गर्दीचा फायदा घेत तब्बल 26 सोनसाखळी चोरीच्या घटना अवघ्या 5 दिवसात घडलेल्या होत्या. या सोनसाखळी करणाऱ्या दोघी जणींना मराठवाड्यातून पोलिसांनी अटक केलेली असून या दोघींकडून 6 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली मिळालेली आहे. येत्या 8 ते 10 डिसेंबर रोजी नाशिक शहरातील ठक्कर डोम या ठिकाणी भव्य असे स्मार्ट हाऊस इंटेरियर एक्सपो प्रदर्शन भरवले जाणार असून व्हर्टिकल स्टोन अँड स्टॅम्पिंग हे या प्रदर्शनाचे टायटल पार्टनर असणार आहे. ओझर येथील गोल्डन डे युनिव्हर्सल स्कूल या ठिकाणी वार्षिक क्रीडा महोत्सव विविध स्पर्धांनी संपन्न झाला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये सक्रियपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. नाशिक शहरातील औरंगाबाद नाका परिसरातील बाप्पा सीताराम मठाजवळ अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी JP युनिसेक्स जिम सुरू करण्यात आलेली आहे. या जिमचा उद्घाटन सोहळा पांडुरंग पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालाय. त्र्यंबकेश्वर रोडवर पिंपळगाव बहुला भागात निसर्गाच्या रम्य अशा सानिध्यात विक्रांत इन प्युअर व्हेज रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा भव्य असा उद्घाटन सोहळा धार्मिक विधींद्वारे आज संपन्न झालाय. मिचोंग चक्रीवादळाचा फटका हा महाराष्ट्र राज्याला देखील बसणारा असून उद्या बुधवारी महाराष्ट्र राज्यातील लातूर नांदेड मराठवाडा अहमदनगर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.